385 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार नाही केला जाती आणि पातीचा. महाराजांच्या तलवारीपुढे डंख नाचत नव्हता. साडेसातीचा लढायला जात असताना मावळे विचार करत नव्हते दिवस आणि रात्रीचा, कारण अभिमान होता त्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या मातीला मानाचं वंदन करून जाऊयात मॅचच्या दिशेनं. आपण म्हणतो पहिला चेंडू सागर शिंदेवर बॉलिंग मार्क. पहिला चेंडू आपण म्हणतो मैदानच्या आतमध्ये. नक्कीच पहिल्या चेंडूवरती नक्कीच धाव मात्र रुकली गेली आहे. सागर शिंदे अगदी याच कामांसाठी उगला जातो, परंतु दुसऱ्या बाजूला नक्कीच अविनाश कटकेला अंडर एस्टिमेट करून उपयोग नाहीये. तो देखील पुरंदर मधील अगदी एक चाणक्य हिरा आहे. ओ या वेळेला पाहतोय तिथे थोडस डिफेन्सिव्ह मोड मध्ये आपण पाहतो खेळण्याचा प्रयत्न होतो तिथे. आज माहिती अविनाश कटकेला की सागर शिंदे समोर जर डिफेन्स करून खेळलं गेलं तर तदनंतरच्या गोलंदाजावरती एक चांगला अटॅक केला जाऊ शकतो, परंतु अविनाश कटके जास्त वेळ शांत बसू शकत नाही. एकदा का त्याच्या अविनाश कटके असा वाघ आहे. या वेळेला आपण पाहतो अपील केलं गेलं, पंचांनी दंडित केला व्हाईट बॉल. अवांतरची धाव मिळेल तिथे. खरं तर अविनाश कटके असा वाघ आहे मित्रांनो, एकदा का त्याच्या तोंडाला धावरूपी रक्त लागलं तर तो समोरच्याला तोडल्याशिवाय नडल्याशिवाय आणि भिडल्याशिवाय राहणार नाही. जायचे मैदानच्या मध्ये आपण पाहतो नक्कीच धावांचा धावा धाव गोलंदाज तयार. या वेळेला अविनाश कटके या वेळेला पाहिजे आक्रमण फसलं गेलंय आणि पहिला विकेट अजून थेट पठ्यानं घेतली. मैदानच्या मध्ये आपण बघतो नवीन बॅटर नक्कीच दाखल होईल. द बॅटर नेम चला शिवप्रेमी दिवे, प्लीज आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवा. राखीव खेळाडू येणं गरजेचं असणार आहे, बंधनकारक असेल. चला सचिन आलाय. एका सचिन ने आपण पाहतो शतकांची शतकं लगावली. हा सचिन आपल्या संघासाठी काय रेकॉर्ड करणार. या वेळेला आपण पाहतो वेगवान वाऱ्यासारखा तो चेंडू होता. खरं तर फलंदाज मात्र सागर शिंदे चेंडू जज करू शकत नाही. आता काही वेळा आपल्याला बरंचसं समीकरण फलंदाजी मनाशी ठरवले असेल, कारण की सागर शिंदेचा टप्पा चेंडू टप्पा पडल्यानंतर टर्न घेणार आहे, परंतु सागर शिंदे मात्र फसवा गोलंदाज आहे. तो कधी डिरेक्टली यष्टनवरती आघात करेल हे सांगता येत नाही. या वेळेला आपण पाहतो चांगला चेंडू मैदानच्या आतमध्ये आहे. खरं तर यापूर्वीचा चेंडू जर आपण पहिला तर यष्टनवरती डिरेक्टली हिट करा त्याचा प्रयत्न होता तिथे. म्हणजे एक व्हेरिएशन तुमच्याकडे हे असणं खूप जास्त गरजेचं आहे. पुन्हा एकदा सागर शिंदे तयार. यापूर्वीचा सामना जर पाहिला आपण तिथे तर सागर शिंदे अनुपस्थित होता. यानंतर पाहायचंय पंचांचं बोट हवेत आणि सचिन देखील बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय नक्कीच सरदार आता मात्र धक्क्यांवरती धक्के कोसळत आहेत. षटक क्रमांक एकचा खेळ संपला गेला धावफलकावरती आतापर्यंत आहेत. धावफलकावरती केवळ एक डाव दीपक आता मात्र मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो नक्कीच आला गेलाय. थोडंसं आपण पाहतो नक्कीच सलामी नेणारा बॅटर आता नक्की चार चौथ्या क्रमांकासाठी आला गेलाय. एक वेगळी रणनीती यावेळेस मात्र अविनाश कटकेनं नक्कीच वापरली होती. आता मैदानच्या आतमध्ये त्याची ही रणनीती आता इथून पुढे काम करेल का हे देखील पाहायचं आहे, कारण की बऱ्याच वेळा सागर शिंदेसमोर खेळणं माझ्या मते कित्येकांना अवघड गेलं आहे. आणि आज सागर शिंदे पुरंदर तालुक्यातील क्रमांक एकचा गोलंदाज का आहे याची ही उत्तरं मैदानच्या आतमध्ये मिळतात तिथे. या वेळेला आपण पाहतो जबरदस्त चेंडू आणि पाहतोय आपण आणखीन एक फलंदाज अर्थात कल्पेश माडे बॅक टू द पॅव्हिलियन. वन्स मोर विकेट डाऊन शिवप्रेमी दिवे.
संधी साधुनी थेट। मैदान शतमध्ये आपण बघतोय ओमकार घटके नवीन बॅटर आता दाखल होईल सातत्यानं, मात्र एकापेक्षा एक ताकदवान खेळाडू बाद होत आहेत। आता नक्कीच खरं तर या विकेटची परंपरा कोसळत जाण्याची ही परंपरा खंडित केली जाईल का, हा प्रश्न देखील मैदान शतमध्ये आता इथून पुढे आपल्या सगळ्यांना पडलेला आहे। परंतु या सगळ्या संकटासमोर आता इथून पुढे ती परंपरा खंडित करण्यासाठी लढावं लागेल। एका बाजूने आपण पाहतोय सातत्याने विकेट जात आहेत, सातत्याने विकेटची पडझड पाहायला मिळते, एकापेक्षा एक सरस बुरुज हे मैदान शतमध्ये रासळत चाललेले आहेत। परंतु आता या बुरुजांसमोर एखादा मावळा उभे राहणार का, शत्रूसमोर शत्रूच्या तुफगोळ्यांसमोर आता नक्कीच जी छातीची ढाल करून आता आपल्या संघासाठी कोण उभं राहणार प्रश्न मोठा आहे। या वेळेला पाहायचंय रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, फटका जरी फसलेला असला तर धाव मात्र कोणती मिळणार नाही आहे। मनोज डगारे आपण पाहतो जसजशी मात्र त्याची कामगिरी उंचावत जाते तसतसं मात्र त्याचं स्माईल अगदी वाढत चाललं आहे, काय माहिती नाही आहे। आणि हे माणसाच्या आयुष्यामध्ये हे आपण नेहमी पाहत असतो, एकदा का तुमचा चांगला खेळ सुरुवात व्हायला लागली की मात्र माणसाचं मन प्रसन्न राहतं, माणसाचं मन मजबूत होतं, माणसाचं मन आनंदी होतं। आणि एकदा का मन आनंदी झालं की मात्र आमच्या आपल्या आयुष्यामध्ये आनंद यायला सुरुवात होते, सुख यायला सुरुवात होते आणि दुःखाची ती पाठ संपते। ह्या वेळेला आपण पाहतोय ओंकार घटके देखील धावांचा ओंकार करू शकत नाही आहे, हे देखील एक भयान वास्तव आपण पाहतो मैदान शतमध्ये आहे। पुढे काय होणार हे सांगणं कठीण असणार आहे। या षटकामध्ये आपण पाहतो अजूनपर्यंत विशेष धावा आले नाही आहेत, धावपळकावरती केवळ एकच धाव, हे षटक देखील निर्धाव षटक ठरतं की काय। या वेळेला पाहतो आपण रिस्क नाही आहे, रिस्क तो घेतोय परंतु मैदानच्यामध्ये मनोज ठगारे मात्र आपण बघतोय सातत्यानं निर्धाव चेंडू टाकतोय। आतापर्यंत चौथा चेंडू त्यांनी निर्धाव टाकलाय, परंतु दुसऱ्या बाजूला आपण जर पाहायला गेलं तर धावांची आपण मात्र प्रचंड मोठी शोककळा पसरलेली आहे। या वेळेला पाहिजे स्टेप आउटहून खेळेल तो फटका क्षेत्ररक्षक, मात्र वेगवाणील डीप कवकोंडमध्ये अनिकेत फडतर तैनात आहे। गेल्या मॅचमध्ये एक चांगल्या प्रकारचा प्रभावशाली खेळ त्याच्यामधून पाहायला मिळाले, त्या दोन तीन मोठे फटके त्यानं देखील खेळले होते आणि संघाच्या विजयामध्ये नक्कीच त्यालाच एक चांगलं योगदान दिलं होतं। परंतु आज आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये तो चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करेन, डाव मात्र आपण पाहतो संत गतीने सुरू आहे। परंतु क्रिकेट हे संत गतीने खेळलं तर ते कसोटी क्रिकेटमध्ये बरं दिसतं, वन डे क्रिकेटमध्ये देखील थोडंफार बरं दिसतं, परंतु तुम्हाला टी ट्वेंटी मध्ये तुम्हाला या डॉट चेंडू संत गतीने देखील त्यातल्या बऱ्यापैकी आपण ॲडजस्ट करू शकतो। परंतु तुम्ही 5-6 ओव्हरच्या तर टेनिस क्रिकेटच्या या मॅचमध्ये तुम्हाला संत गतीचा खेळ हा बराचसा मागला ठरू जाऊ शकेल, कारण की टेनिस क्रिकेटमध्ये साधारणतः 30 चेंडू असतात, 30 चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवायचे असतात आणि या धावा जर येत नसतील तर माझ्या मते आपली वाट मात्र धोक्याच्या दिशेने जाऊ शकते। समोर मात्र धोका दिसतोय, आपली आपल्या वाटेवरती आपण बघतोय नक्की समोर खड्डा आहे, त्या खड्ड्यातून तुमचा प्रवास सुरू आहे। परंतु असं काही नाही आहे की त्या आपण पुढे जाऊन त्या खड्ड्यात पडणार आहोत, खरं तर आपण एक चांगला टर्न घेऊन त्या खड्ड्याच्या बाजूने जाऊ शकतो। त्यासाठी मात्र मोठे फटके जरी नसले मारतायत तरी मात्र मैदानच्यामध्ये छोट्या छोट्या फटक्यांच्या माध्यमातून धावा जमवत राहणं खूप जास्त गरजेचं आहे। तुम्हाला षटकार खेचता येत नाही आहे, हरकत नाही आहे, तुम्हाला चौकार खेचता येत नसेल हरकत नाही आहे, तुम्ही दोन दोन धावा जमवा, एक एक धावा जमवा, त्या धावा सुठा महत्त्वाच्या ठरतात। कारण की कित्येक हाय स्कोरिंगच्या मॅचेस आपण जिंकलेल्या पाहिल्यात, त्या पण लो स्कोरिंगच्या मॅचेस देखील जिंकलेल्या आहेत। मैदान शतमध्ये आपण पाहतोय सागर शिंदे बोलून बॉलिंग मार्कवर या वेळेला पुन्हा तयार असेल, षटक क्रमांक 3 आपण पाहतो। या वेळेला पाहायचंय मैदान शतमध्ये पंचांचं बोट मात्र हवेत जाईल आणि आणखीन एक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, संधी साधून इथे
पडझड आपण पाहतोय, परंतु पडझड होत असताना कोण इथे उभं राहणार हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय. कारण की या धावफलकावरती केवळ 3 धावा धावफलकावरती आहे, परिस्थिती गंभीर आहे, परंतु आता कुणीतरी खंबीरपणे या संकटाला तोंड देणं खूप जास्त गरजेचं असणार आहे. केवळ 3 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू झाला आहे. नवीन बॅटर स्वप्नील पाहतो मैदानात दाखल होईल. सातत्यानं विकेटची झालेली पडझड आता मैदानामध्ये आपण पाहतोय. इथे संकटांवरती संकट पाहायला मिळतात. आपली बॅट अर्थात त्या तलवारीनं तुम्हाला आपल्या संघासाठी मात्र शत्रूचा कर्दनकाळ ठरावं लागेल, हे देखील एक मोठं वास्तव असणार आहे. सातत्यानं तुम्ही धावत जमवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, सातत्यानं काम करीत राहा मित्रांनो. यावेळेला आपण पाहतो मैदान छतमध्ये तिथे प्रयत्न चांगला यशस्वी ठरला गेलाय. चेंडू पाहता पाहता अगदी पाहतो बॅक साईडची दिशेनं ब्लॅक स्क्रीनला धडकेल. लेग बायच्या स्वरूपामध्ये हा आलाय चौकार. अविट गोडी आणि उत्तम चव म्हणजेच हॉटेल एस के दरबार सीमारेषा भेदून जातोय एक अप्रतिम चौकार. हॉटेल एस के दरबार अँड फॅमिली रेस्टॉरंट यांचा सनसनीत चौकार. मैदान छतमध्ये आपण पाहतो धावफलक मात्र चारने गेला पुढे. ओमकार मात्र नक्की लेग बायच्या स्वरूपामध्ये त्या अवंतरच्या 4 धावा मिळाल्या. धावफलकाला मात्र नक्कीच आपण पाहतो थोडस बाहेर काढण्याचा प्रयत्न होईल तिथे. हो यावेळेला आपण पाहतो टप्पा पर्यंत तो चेंडू अगदी शरीराच्या वरून गेला. तो फलंदाजाला तो चेंडू अक्षरशः समजू शकला नाही. त्याला वाटलं तो चमत्कार झाला तिथे, परंतु तिथे सागर शिंदेच्या गोलंदाजाचा अंदाज लागणं खूप कठीण आहे. मैदानामध्ये पुन्हा एकदा आपण जाऊयात. यावेळेला आपण पाहतो चांगला चेंडू पाहायला मिळेल आणि त्यानंतर मैदानामध्ये आपण पाहूया तिथे निर्धाव चेंडू मैदानामध्ये आहे. डॉट 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 खरं तर काही वर्षापूर्वी एक जाहिरात आली होती बघा मित्रांनो, क्या चल रहा है, पॉक चल रहा है, लेकिन फिलहाल इस मैदान में क्या चल रहा है तो डॉट के ऊपर डॉट चल रहा है. आणि निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट, बऱ्याच वेळानंतर तो प्रयत्न यशस्वी ठरला गेला. चेंडू सीमर्सच्या पलीकडे, ताव मिळतील 4 चौकार. अविट गोडी आणि उत्तम चव म्हणजेच हॉटेल एस के दरबार सीमारेषा भेदून जातोय एक अप्रतिम चौकार. हॉटेल एस के दरबार अँड फॅमिली रेस्टॉरंट यांचा सनसनीत चौकार. धावफलक मात्र नक्कीच पुढे गेलाय. षटक क्रमांक 3 संपलं गेलं. धावफलकावरती आपण पाहूयात आतापर्यंत बनवल्या गेल्यात 12 धावा धावफलकावरती आहेत. मनोज ठगारे म्हणून बॉलिंग मार्क. यावेळेला पाहायचंय चांगला चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळेल. पंचांकडे मात्र हसून दाद मागण्याचा प्रयत्न केला गेला तिथे, परंतु तिथे ती दाद मात्र पंचांनी फिटवून लावलेली आहे. खरं तर ही गोष्ट माणसाच्या आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा. ज्यावेळेस पक्षी एखाद्या झाडाच्या झाडाच्या फांदीवरती बसतो त्यावेळेस मात्र त्याचा विश्वास यावेळेला पाहायचंय. बॅटची कडा घेऊन तो चेंडू दावेसाठी दावा धाव पाहायला मिळाली. अपील मात्र नक्की चांगले होतं. त्यानंतर एक चांगला हिट पाहायला मिळाला. विकेट मात्र कोणत्या प्रकारची मिळणार नाही. धावफलकावरती जाऊयात आपण आतापर्यंत बनवल्या गेल्यात. पुढे एकदा मैदानामध्ये आपण जाऊयात. यावेळेला पाहायचंय चांगला फटका होता. त्यानंतर क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. चूक होईल आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 चौकार. अविट गोडी आणि उत्तम चव म्हणजेच हॉटेल एस के दरबार सीमारेषा भेदून जातोय एक अप्रतिम चौकार. हॉटेल एस के दरबार अँड फॅमिली रेस्टॉरंट यांचा सनसनीत चौकार.
फुलकावरती मैदान शतकमध्ये आपण पाहतो की चार धावून धावपूल गेला पुढे धावफुलकावरती आतापर्यंत आहेत 16 धाव धावफुलकावरती त्यानंतर धावफुलक पुन्हा गेला पुढे षटकार 22 धाव धावफुलकावरती आहेत पण मात्र मैदान छतमध्ये नक्कीच आता मोठा हल्ला केला गेलाय. स्वप्नील मात्र मैदान छतमध्ये बरसला तिथे षटकार चौकार धावा मात्र पुढे गेला 22 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला आपण पाहतो चेंडू बाहेर पडला गेला मनोज ठगारेवरती सातत्याने जी आक्रमण झाली होती त्यानंतर आपण पाहतो मैदान छतमध्ये त्यानं मात्र तो चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच घात झाला. चेंडू गरजेपेक्षा जास्त बाहेर गेला धावफलकावरती 23 धाव धावफलकावरती इथे आत्तापर्यंत असतील. मैदान छतमध्ये आपण पाहतोय स्वप्नील मात्र चांगल्या प्रकारे उभा राहिला गेले तिथे. यावेळेला पाहायचंय चेंडू हवेत गेलाय ताकद कमी होती आणि दिशा भरकटली. त्यानंतर पाहतोय चेंडू सीमारेषेच्या जातो अगदी पलीकडे चार धावा चौकार अवीट गोडी आणि उत्तम चव म्हणजेच हॉटेल एस के दरबार सीमारेषा भेदून जातोय एक अप्रतिम चौकार. हॉटेल एस के दरबार अँड फॅमिली रेस्टॉरंट यांचा सनसनीत चौकार. मध्ये आपण पाहतो षटक क्रमांक 4 सूर्य धावफलक मात्र पुढे जायला सुरुवात झाली आहे. 27 धाव धावफलकावरती आहेत. धावांचा पडायला लागलाय पाऊस. आता मात्र मैदानात स्वप्न यावेळेला पाहायचा आहे पुन्हा चांगला फटका आहे. कॅपमध्ये खेळला गेला आहे. तदनंतर एक सिंगल आली आहे दुसऱ्या धावेसाठी दिलेला कॉल. त्यानंतर दुसरी धाव पाहता पाहता होते कंप्लीट. धावफलक जाईल प्रगतीपथावरती धावफलकावरती 29 ऑन बोर्ड. आपण पाहतो लो स्कोरिंगच्या मॅचेस देखील कित्येक वेळा जिंकल्या गेल्यात. खरं तर काल मात्र आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं सासवड संघानं 4 षटकांमध्ये केवळ 13 बनवल्या होत्या. त्यानंतर त्यांनी उदाहरण ते आज मी पुन्हा सांगतो नंतर त्यांनी मात्र 34 धावा नंतरच्या 2 षटकांमध्ये लगावल्या होत्या. म्हणजे कमबॅक कधीही होऊ शकतं हे आपल्याला माहिती आहे. आणि आता पाहिजे मैदानात मध्ये ते कमबॅक ओंकार आणि स्वप्नीलनं मात्र करायला सुरुवात केली. इथे ज्यावेळेस पक्षी झाडाच्या फांदीवरती बसतो त्याचा तो विश्वास झाडाच्या फांदीवरती कधीच नसतो. कारण की झाडाची फांदी कधी तुटून पडेल परंतु पक्षाचा विश्वास असतो आपल्या पंखावरती. कारण की फांदी जरी तुटली तरी पक्षी मात्र पंखांच्या माध्यमातून पुन्हा हवेमध्ये भरायला घेत असतो. त्यामुळे पक्षाला कधी जमिनीवर तो पडत नाही. आता मैदान छतमध्ये नक्कीच आपण पाहतोय खरं तर आपल्यासाठी जो आधार होता तो पॉवर प्लेचा आपल्यासाठी जो आधार होता तो आपल्या संघ सहकाऱ्यांचा तो आधार आता मात्र पूर्णपणे नाहीसा झालाय. आज आपल्या पंखांच्या जोरावरती आपल्या संघाची धावफलकाची ही गाडी धावफलकाची ही गगनभरारी आता पुन्हा एकदा तेवट ठेवणं खूप जास्त गरजेचं असणार आहे. मजबूत अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला पोहोचावं लागेल. जेव्हा मन कुमकोत असतं तेव्हा परिस्थिती धोका निर्माण करते. जेव्हा मन संतुलित असतं तेव्हा परिस्थिती आव्हान निर्माण करते. जेव्हा मन मजबूत असतं तेव्हा परिस्थिती संधी निर्माण करते. म्हणूनच मन आनंदी व खंबीर असेल तर त्या परिस्थितीवरती आपण कधीही कसाही आणि कुठेही विजय मिळू शकतो हे मात्र नक्की आहे. नवीन गोलंदाज अनिकेत पडताडे पहिला चेंडू आपण म्हणतो नक्कीच अटॅक केला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती मनोज ठगारे येईल. एक आली आहे दुसऱ्या धावेसाठी धावांची धावा धाव फेकी मात्र चांगली आहे आणि ती धाव पाहता पाहता होते कंप्लीट. अगदी वाऱ्याच्या वेगाने ओंकार खटके मात्र अक्षरशः धावला जीवाच्या आकांतन धावला तिथे. आता ज्यावेळेस माणसाचा जीव पणाला लागतो ना त्यावेळेस मात्र माणसाची धावा धाव ही जीवाच्या आकांताने पाहायला मिळते. 2 धावा धावफलक गेला पुढे धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 5 आपण पाहतो झालेली सुरुवात. यावेळेला फुलटॉस चेंडू लोअर फुलटत होता तिथे मनोज ठगारे आहेत आहे ना. त्यानंतर पूल मात्र आपण पाहतो तिथे थोडासा खराब झाला आणि पुलाखालची दगडी बरीचशी वाहून गेली त्यामुळे तर पाणी देखील अगदी वाहून गेलं आणि त्यामुळे तो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धावा 4 मिळतील चौकार. अवीट गोडी आणि उत्तम चव म्हणजेच हॉटेल एस के दरबार सीमारेषा भेदून जातोय एक अप्रतिम चौकार. चौकार धावफलक मात्र गेला पुढे धावफलकावरती आतापर्यंत आहेत 35 धावा.
या वेळेला पाहिजे चेंडू आवे त्या क्षेत्रक्षेत्र दूर आहे, छेल टिपला जाईल का, अवघड आहे आणि खरंच अवघड आहे. या वेळेला दुसऱ्या धावेसाठी केलेलं पलायन, तिसरी धाव येईल का, तर नंतर आल्या दोन, दोन ने धावपले जाईल पुढे. धावपलकावरती जाऊयात मैदानच्या मध्ये, 37 धावा धावपलकावरती आहेत. खरंतर या दोन खेळाडूंच्या आपण पाहतो मैदानच्या मध्ये जिद्द मात्र मोठी आहे, प्रेरणा मात्र मैदानच्या मध्ये खूप मोठी आहे. ज्या वेळेस प्रेरणा व जिद्द या दोन अशा गोष्टी आहेत ज्या मनात घेतल्या तर झोपलेल्या जागे करतात, जागे असणाऱ्याला पळवायला शिकवतात आणि न पळणाऱ्याला धावायला शिकवतात, चालणाऱ्याला धावत राहणं, पळणाऱ्याला ध्येयापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग देखील आपण बघतो. ध्येय अर्थात जिद्द आणि चिकाटी या दोन गोष्टी त्यांना तिथे पोहोचत असतात. अनिकेतवरती हल्ला केला जातोय, ओंकार कटके पुन्हा त्या तयार. या वेळेला पाहायचं मिनी हेलिकॉप्टर फिरलं गेलंय, क्षेत्ररक्षक मनोज डाकर चेंडूवरती आलाय, तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आहे. त्यानंतर आल्या दोन धावा, दोन धावाने धावपलक मात्र जाईल थोडासा पुढे. धावपलकावरती आपण जाऊयात, आतापर्यंत आहेत 39 धावा. या वेळेला पाहायचंय काय कमालीचा फटका होता तिथे, खर तर बऱ्याच वेळ त्याने ह्या फटका ट्राय केला नाही, माझ्या मते ती गोष्ट महत्त्वाची ठरली गेली. त्याच्यानंतर तिथे त्याचा कॉन्फिडन्स वाढला आणि त्यानंतर त्याने पुन्हा ट्राय केला. अवीट गोडी आणि उत्तम चव म्हणजेच हॉटेल एस के दरबार सीमारेषा भेदून जातोय एक अप्रतिम चवकार. हॉटेल एस के दरबार एंड फॅमिली रेस्टॉरंट यांचा सनसनीत चवकार. आपण पाहतो मैदानच्या मध्ये 5 षटकांचा खेळ संपला गेला, धावपलकावरती आतापर्यंत आहेत 43 धावा धावपलकावरती आहेत. कमालीचा आत्मविश्वास वाढला गेला, षटक क्रमांक 6 मैदानच्या मध्ये आता पाहायचं अमोल फडतरे इथून पुढे तयार असणार आहे. स्वप्नील आणि हुमकारनं धावाला मात्र खऱ्या अर्थानं अक्षरशः खरंतर एखाद्या मेलेल्या मुडद्यामध्ये जीव आणण्यासारखं ही लढाई आपण पाहायला मिळाली. खरंतर सुरुवातीला वाटलं होतं धावा खूप कमी आहेत. त्या बैला पाहायचं फटका आक्रमक होता, मनोज टगारे चेंडूवरती गेला, तदनंतर आली एक डाव, एका धावून धावपलक जाईल पुढे. धावपलकावरती मैदानच्या मध्ये आपण पाहतो धावपलक गेला पुढे, 44 धावा धावपलकावरती. तुमचं नाणं आहे ना खणखणीत असून उपयोग नसतो, तुम्हाला ती वाजवून दाखवण्याची ती कला असायला पाहिजे, कला माहिती असली पाहिजे. आज आपण पाहतोय मैदानच्या मध्ये प्रेक्षकांनी मात्र निरीक्षण असं केलंय की प्रत्येक चेंडू हा मनोज डागारेकडे जातोय, काय जादू आहे माहिती नाही माणसामध्ये. या वेळेला पाहायचं चांगला चेंडू मैदानच्या मध्ये पंचांकडे केले हलकंच अपील, बघा आज पुन्हा मनोज डागारेकडे चेंडू गेलाय, आज काय असेल ते माहीत नाही, मनोज डागारे नसेल काय, आता देवाने आमच्या नशिबात आज मात्र एक चांगलं नशीब लिहून ठेवलंय आणि आज मात्र मनोज डागारे मात्र आज या मॅचचा किंगमेकर ठरणार की काय. या वेळेला पाहायचंय मैदान छतमध्ये नक्कीच पंचांनी दंडित केलंय फाईट बॉल, अवंतर धावसंख्या धावपलक जाईल पुढे. धावपलकावरती या षटकामध्ये धावानं थोडंसं लावलाय ब्रेक, परंतु आत्तापर्यंत आहेत 45 धाव धावपलकावरती. हिटमॅनचा जसे क्रमांक धावपलकावरती हिट करावा लागेल. या वेळेला पाहतो आपण पाटका फासला गेला, तदनंतर मात्र मैदानच्या मध्ये चूक झाली आहे, दुसऱ्या धावेसाठी केलेलं पलायन, तेज जगदाळ चेंडूवरती आलाय, दोन आल्या, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का, नक्कीच नाही आहे. लेग बॅच स्वरूपात आता पण आपण तो मैदानच्या मध्ये दोन आल्यात, कव्हर मिळणं गरजेचं होतं, कव्हर थोडासा उशिरा पाहायला मिळाला, परंतु तेजस जगदाळ मात्र योग्य वेळ धावून आला हे महत्वाचं आहे. दोनने धावपलक गेल्या पुढे धावपलकावरती जाऊयात आपण, 47 धावा धावपलकावरती आहेत. या वेळेला पाहायचंय फटका आक्रमक आहे, कॅपमध्ये खेळला अनिकेत धावत आला, त्यानंतर चेंडू अडवला, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मैदानच्या आतमध्ये आपण जाऊया, तिथे धावपलक मात्र प्रगतीपथावरती असेल, आतापर्यंत बनवले गेले 49 धावा धावपलकावरती. धावपलक कुठे होता आणि कुठे चालला आहे हे मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो, तिथे नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असं नसतं तिथे, परंतु जसे पडतील त्या परिस्थितीमधून डाव सांभाळायची ताकद
ही तुमच्या सगळ्यांकडे असलीच पाहिजे. आपण पाहतो ती ताकद आपण पाहतोय स्वप्नील आणि ओंकारच्या आतमध्ये खूप जास्त आहे. खरं तर डाव मात्र आपल्या विरोधात गेला होता. खरं तर मैदान शतकमध्ये बघतो ते मनाप्रमाणे फासे पडले नव्हते. तदनंतर मात्र डावाला दिलेली सुरुवात सुंदर अशा प्रकारची उभारणी धावपल्या पुढे घेऊन गेली. 49 धावा धावपलकावरती आहेत. बॅटर आउट. बऱ्याच वेळानंतरची ही मैदान शतमध्ये आपण जाऊया. तिथे खरं तर पुलींना त्यावेळेस बाद असेल. शेवटच्या क्षणी आपण पाहतो नक्कीच ही पार्टनरशिप यशस्वी पार्टनरशिप तिथे कोसळली गेली. मित्रांनो तुम्हाला या दोघांची पार्टनरशिप आवडली असेल ना तर टाळ्या झाल्या पाहिजेत. मित्रांनो या दोघांची पार्टनरशिप आवडली असेल ना तर टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. ओमकार आणि स्वप्नीलला मात्र मैदानच्यामध्ये एक जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळाली. खरं तर वाटलं होतं धावपलक 30 पर्यंत जाईल की नाही असं वाटलं होतं, परंतु धावपलक मात्र 49 पर्यंत गेला आत्तापर्यंत. नवीन बॅटर मैदानच्यामध्ये. विशाल पवार आपण पाहतो मैदानच्यामध्ये आला. शेवटच्या क्षणी त्याला संधी भेटली. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा उशिरा संधी मिळतात. मिळालेल्या संधीचं सुवर्ण संधी करण्याची धमक ही प्रत्येक माणसाच्या अंगी असते, परंतु वेळ कुणाची ना हे आता आपल्याला पाहायचं आहे. वेळ प्रत्येकाची असते, परंतु जो वेळेला योग्य बनवतो ना तोच मात्र सिकंदर असतो. या वेळेला पाहतो आपण मैदानच्यामध्ये चूक होईल. त्यानंतर फलंदाज मात्र मैदानच्यामध्ये आपण बघतो धावचित झालाय. मैदानच्यामध्ये आपण पाहतो नक्कीच आता एक चेंडू मैदानच्यामध्ये अजून देखील बाकी आहे. एक मोठा फटका नक्की धावपलकडे पुढे घेऊन जाऊ शकतो. पाहतोय आपण चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. नो बॉल प्लस आलाय षटकार. आंधळा मागतोय एक डोळा, देव धोतोय दोन डोळा. छत्रपतींचा छावा मिळाले. छप्पन्न धावा धावपलकावरती आहेत. एक चेंडू अजून देखील बाकी आहेत. उघडा डोळे पहा नीट मैदानाच्या आतमध्ये प्रीट. स्वप्नील तयार. त्यावेळेला पाहिजे पुन्हा आक्रमण सुंदर केले. एक सिंगल आहे. दुसऱ्या धावेसाठी धावांची धावा धाव एक आलीये. तदनंतर मात्र मैदानच्या मध्ये दुसरी धाव देखील पाहता पाहता होते कंप्लीट. दोन धावा आणि धावपलक मात्र गेलाय पुढे. धावपलकावरती 58 धावा धावपलकावरती आहेत. धावपलक कुठे होता मित्रांनो विचार करा कुठे होता. अगदी तिकडे माळशिराच्या पुलीकडे पोंड्याच्या टोकामध्ये होता. आणि आता धावपलक कुठे आला अगदी सासवडपर्यंत आला असं म्हणून उपयोग नाही. आज मात्र हिवरेपर्यंत आला असं म्हणून उपयोग नाही. आता मात्र धावपलक चांबळीपर्यंत आलाय. बरंच मोठं अंतर धावपलकडून गाठलं इथे. आता तर धावपलक 58 पर्यंत पोहोचलाय. आता धावपलकावरती जाऊयात मैदानच्यामध्ये. आता धावपलकावरती 58 धावा 59 धावांचं लक्ष उभं केलं गेलंय. खरं तर स्वप्नीलची फुलंदाजी आवडली असेल मित्रांनो आणि ओंकारची फुलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत मनापासून. जबरदस्त इनिंग आपण पाहतो दोघांनी खेळली तिथे. तर नंतरच्या दोन गोलंदाजांचा घेतलेला खरपूस समाचार. धावांचा पडलेला पाऊस. या इनिंगची आपण जर विशेष ठळक लक्ष जर पाहायला गेले झालेले मिस फील्ड. मनोज ढगारेकडे गेलेले सातत्याने चेंडू हे देखील या डावाचं एक विशेष लक्ष ठरलं गेलं.
कारण की जिथे जिथे मनुष्य टाकणार तिथे तिथे चेंडू. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर मैदानच्यामध्ये अनिकेत फडतरेंवरती केलेला आघात, त्यानंतर अमोल फडतरेंवरती केलेला आघात, जबरदस्त आक्रमण, हे या इनिंगची वैशिष्ट्य राहिली. आणि आता मैदानच्यामध्ये आपण मायक्रोफोनवरती करूया छोटासा चेंज आणि आमंत्रित करूयात आमंत्रित समालोचक आमचे सहकारी आणि सन्माननीय रवींद्र जाधव सर. या सर, आपलं स्वागत आहे. आणि त्यातील अखेरची लढत मैदानात मध्ये असणार आहेत. शिवप्रेमी इलेव्हन दिव्याने त्यांच्या विरुद्ध आपण बघणार आहोत. कानिपनाथ क्रिकेट क्लब उपगाव या दोन संघादरम्यान सामना आहे. प्रथम फलंदाजी करत असताना धावपळ गती बघतो आपण. 59 धावांचं लक्ष. सलामीचे दोन फलंदाज मैदानात मध्ये दाखल आले. तेजस जगदाळे तर नॉन स्ट्राईकला या आधीच्या सामन्यातील मॅच विनर अमोल फडतरे, तर गोलंदाजी मार्क व षटक क्रमांक पहिला कल्पेश माडेचा पहिला चेडू आपण बघितला. हलक्या त्यानं स्टेअर करत असताना या चेडूनं मात्र दिशा दाखवण्याचं काम केलं. लेग बायचा इशारा मुख्य पंचांचा आपण बघत आहोत. करत एक चांगली कामगिरी संपूर्ण दिवसभर पंचांच देखील राहिली आहे. सतीश झिंजुरके सर आपण बघतो मुख्य पंचांच्या भूमिकेत, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो अक्षय चांदगुडे सर आहेत, तर समालोचनाच्या माध्यमातून अमर यादव सर, तर मी स्वतः रवींद्र जाधव. टेनिस क्रिकेट .in ची टीम देखील आपण बघतो. या स्पर्धांचं लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबच्या माध्यमातून केलं जातं. या संपूर्ण टीम देखील आम्ही स्वागत करतो. अखेरची लढत आहे, बघायचं इथे विजयश्री मात्र कुठला संघ खेचून आणेल. या वेळेचा चेडू एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न, थिक कॅच अँड कॉट बिहाइंड. या सामन्यात मात्र अमोल फडतरे शून्यावरती बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झनझणीत विकेट. सन्माननीय कैलास शेंडकर, सोमेश्वर इंडस्ट्रीज सासवड यांची बळीची ताळी. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं, खरतर शिवप्रेमी इलेव्हन हा संघ फलंदाजी करत असताना चार फलंदाज भोपळाईनं फोडतात तंबूच्या अश्लगत. त्यामध्ये अविनाश कटके, कल्पेश माने, सचिन पवार, दीपक यांनी देखील बघितलं तर शून्य धावा त्यांनी केल्या होत्या.
परंतु दुसऱ्या बाजूने आपण बघितलं खरं तर ओमकार आणि स्वप्नील यांनी आपल्या संघासाठी एक मोठी कामगिरी केली आणि संघाला मात्र ते 59 या धावसंख्येमध्ये घेऊन गेले. 60 धावांचं लक्ष असताना इथे विकेटचं पत आलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये खरं तर एक आयडॉल म्हणून संघामध्ये समावेश केले गेलेत. मनोज गुलदाजी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. मनोज ढगारे स्कोर काढते आपण बघितलं तर एक धाव तर एक महत्वाचा फलंदाज देखील टिपला गेलाय. पहिला विकेटचं पतन निश्चितपणे झालं असेल. कल्पेश माने एक चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली. बिग मॅच इज ऑन. जिंकलं तरच तुम्ही या स्पर्धेत कायम राहाल, पराभूत झालं तर या स्पर्धेच्या बाहेर मात्र तुम्हाला परावा लागेल. दिस इज लास्ट चान्स, शेवटची संधी या स्पर्धेत टिकून राहण्याची. यावेळेस देखील कलात्मक फटका, यावेळेस मात्र दिशा दाखवली. गली आणि पॉइंटच्या दरम्यान चेंडू जातो सीमा पार, येतोय खणखणीत चौकार. अवीट गोडी आणि उत्तम चव म्हणजेच हॉटेल यस के दरबार, सीमारेषा भेदून जातोय एक अप्रतिम चौकार. हॉटेल यस के दरबार अँड फॅमिली रेस्टॉरंट यांचा सनसनीत चौकार. चार धावांनी आपण बघतोय ते मनोज ढगारे आपलं खातं उघडतील. गोलंदाजाच्या वेगाचा अचूक वापर केला, दिशा दाखवली फक्त चेंडूला आणि चार धावा घेत असताना धावफलक मात्र पुढे जाईल 5 या धावसंख्येवर. अमोल फडतरेला मात्र स्वस्तात बाद केल्यानंतर बघायचं दुसऱ्या बाजूने ऍज अ आयडॉल म्हणून मैदानात दाखल झालेला मनोज ढगारे पुन्हा एकदा तयार असेल. प्री डिटरमाइंड शॉट, स्विच हिट आणि यावेळेस मात्र एक टोलने जंग फटका, चेंडू सीमा पार, येतोय खणखणीत षटकार. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. सन्माननीय बाबू कंसे, शिवश्री आठ सासवड यांचा उत्तुंग षटकार. दोन चेंडू मध्ये 10 बाधा इथे वसूल केल्या 10 आणि स्कोर कार्ड मात्र वेगाने जाईल पुढे. आता दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचला असेल, जाऊन पोहोचतोय तो डबल 11 धावा. विकेट जरी या षटकात आले मारू, परंतु दुसऱ्या बाजूने आपण बघतोय इथे मनोज ढगारे यांना मात्र आक्रमक फटकेबाजी सुरू केली गेली. दोन चेंडू मध्ये त्यांना 10 धाव वसूल केल्या तर संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल ते 11 या धावसंख्येवर. कल्पेश माने गोलंदाजी मार्कवर होईल तयार. अँगल बदललाय परंतु तितकाच चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला असेल. बेसिक रूल क्रिकेटमधला खरं तर बघितलं गेलं तर गोलंदाजाच्या लाईनला तिथे तुम्ही आधी कव्हर करा आणि तो मात्र निश्चित प्रयत्न केला गेला. डॉट चेंडू येईल, धावफलक देखील स्थिर असेल. 1 गडी बाद, 11 धावा. पहिल्या क्रमांकाचे षटक यावेळेस मात्र क्लीन हिट, एक चांगला फटका, सुरक्षित खेळलाय. व्ही शेप मध्ये चेंडू मात्र जाईल सीमा पार, येतोय चौकार. पहिलं षटक संपलंय मित्रांनो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 15 धावांची नोंद आहे. पहा, एक विकेट जरी आली परंतु दुसऱ्या बाजूने मनोज ढगारे याला कामगिरी मात्र करून दिला असेल. षटक क्रमांक 2 ची सुरुवात, बाबू पवार गोलंदाजी मार्क होते यार. पहिला चेंडू करत एक आक्रमक फटका खेळायचा प्रयत्न होता तेजस जगदाळे, परंतु या चेंडूला मात्र तो प्रॉपर चेंडू बॅटला मिडल झाला नाही आणि ते बघतो आपण. षटक क्रमांक 2 सुरुवात होईल एका डॉट चेंडू सहित. 60 धावांचं लक्ष 15 बनवलं गेलं आहे, 45 धावांची गरज इथून पुढे सामना जिंकण्यासाठी. 29 चेंडू जे शिल्लक असतील. यावेळेस मात्र थोडा मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला जाईल, विकेटचं पतन. फलंदाज तेजस जगदाळे बॅक टू द पवेलियन.
संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली जनजनीत विकेट। सन्माननीय कैलाश शेंडकर, सोमेश्वर इंडस्ट्रीज सासवड यांची बळीची ताळी। दुसऱ्या विकेटचं पतन झालंय। तेजस जगदाळे देखील या सामन्यात थोडस अपयशी ठरला असेल। दोन गडी बाद 15 धावा, 59 धावांचं लक्ष आहे। 46 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत। 28 चेडूचा खेळ मित्रांनो बाकी असेल तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील अनिकेत। खर तर या आधीच्या सामन्यामध्ये आपण बघितलं 48 धावांची पार्टनरशिप अमोल फडतरे आणि अनिकेत फडतरे या दोन खेळाडूंमध्ये झाली होती। दोन विकेट्स बघितले आपण, 4 धावांवरती पडल्या होत्या, मात्र त्यानंतर 52 धावसंख्येची तिसरा फलंदाज बाद झाला होता। त्यामुळे 48 धावांची पार्टनरशिप जरूर उभे करण्यामध्ये अनिकेत देखील वाटा तिथे बघितला। परंतु या सामन्यात बघायचं आहे आपल्या संघासाठी कशी कामगिरी करेल, सुरुवात कशी असेल या सामन्यात। ओहो, पहिला चेडू बघितला, परंतु इथे मुख्य पंचांनी ते दंडित केला असेल। नो चेडूची घोषणा, येस यष्ट्या, मात्र तिथे निश्चितपणे आपण नॉन स्ट्राईक एंडला बघितलं, गोलंदाजा हात लागला गेला, परंतु एक चांगला चेंडू होता। थोडस नशिबाची साथ मिळणार नाही। 9 चेंडूची घोषणा, धाव फलक एका धावाने पुढे जाईल, 16 धावा। तर पुढचा चेंडू अनिकेत साठी मात्र अगदी आल्या आल्याच एक दोन्ही हात खोलण्याची संधी असेल। फ्रीडचा इशारा मुख्य पंचांच्या वतीने केला जातोय। यावेळेसचा चेंडू देखील चांगला अँगल करत गोलंदाजी केली गेली। डॉट चेंडू शृंखला मैदानाच्या आतमध्ये सुरू असेल। धाव फलक स्थिर राहील। 2 गडी बाद 16 धावा, 59 धावांचा पाठलाग करत असताना कानिफनाथ क्रिकेट क्लब बोपगाव हा संघ। बाबू पवारचा हा चेंडू, यावेळेस थोडा मिस टाइम फटका खेळत असेल। डीप लॉंगने क्षेत्ररक्षक चेडूकडे पोहोचतील, तोपर्यंत एक धाव घेत असताना अनिकेत आपलं खातं उघडणार आहे। तर संघाची धावसंख्या मात्र एका धावेने जाईल पुढे 17 या धावसंख्येवर। अंतिम लढत आजच्या दिवसातील असेल, सामना क्रमांक 5। कानिफनाथ क्रिकेट क्लब बोपदेव संघाने आपण पहिला करतो, पहिल्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, परंतु मागचा सामना जिंकत असताना निश्चितपणे ओहो यावेळेस मात्र जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, चेंडू मात्र सीमा पार येईल। इथे येतो खणखणीत चौकार। अवीट गोडी आणि उत्तम चव म्हणजेच हॉटेल यस के दरबार, सीमारेषा भेदून जातोय एक प्रतिम चौकार। हॉटेल यस के दरबार अँड फॅमिली रेस्टॉरंट यांचा सनसनीत चौकार। करत असताना 4 धावा मनोज ठगारे आणि संघाच्या खात्यामध्ये, स्कोर कार्ड मात्र 4 ने पुढे जाईल 21 या धावसंख्येवर। 21 रन्स विथ लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 गडी बाद 21 धावा। यावेळेस देखील चांगला चेंडू, कम बॅक करणारा चेंडू बघायला मिळेल। मनोज ढगारे चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूची लावली जाणे वाट म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे, परंतु चेडूची वाट लावायची असेल तर काही चेडूची वाट देखील बघावी लागेल। षटक संपलं जाईल, 2 षटकाचा खेळ मित्रांनो संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर असतील 2 गडी बाद 21 धावा। अजूनही मोठं लक्ष, 24 चेडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज। अनिकेत फडतरे करत स्ट्राईक इन वरती, हार्ड हिटर म्हणून ओळख आहे। बघायची सुरुवात या षटकाने कशी असेल,
पहिला चेंडू फाइन लेगला खेळला गेलाय, परंतु तिथे डायरेक्ट हिट, व्हाट व्हाट अ थ्रो। आणि यावेळेस बघतो आपण अनिकेत फडतरला जावं लागेल तंबूच्या आसरणा, विकेटचं पतन, तिसरा धक्का। एका महत्वपूर्ण सामन्यात खरं तर धावपाच्या रूपात इथे बाद व्हावं लागेल अनिकेत फडतरेला, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक, आपण बघितलं तिथे डिरेक्ट हिट केला गेला आणि तिसरा विकेटचं पतन, तीन गडी बाद, धावफलकावरती 21 धावा। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील सागर शिंदे, खरं तर सकाळपासून सागर शिंदेंना आज तितकासा जम मैदानाच्या मध्ये दाखवला जाणार नाही, संघर्ष सुरू आहे, परंतु आता एका महत्वपूर्ण सामन्यामध्ये एका बाजूने विकेटची पडझड आहे ती रोखण्याचं काम त्यांचं करावं लागेल, तर संघाला मात्र इथे विजय जर संपादित करून दिला तर निश्चितपणे एक मोठी गोष्ट ठरेल। परंतु समोरच्या बाजूने गोलंदाजी मार्कवर कल्पेश माणिक तयार असतील, षटक क्रमांक तिसरं आहे, 59 धावांचा बाटला, 21 धावा, 3 गडी बाद, 23 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष असताना सागर शिंदे पहिला चेंडूचा करतील सामना। आणि पहिलाच चेंडू आपण बघितला, करत इथे एक स्विच हिट करायचा प्रयत्न, संपर्क तेवढा खास नाही आणि निर्धाव चेंडूला सामोरं जातील। आपण नुकतीच चर्चा केली, खरं तर सागर शिंदे आज धावा तितक्याशा त्यांच्या बॅटमधून निघाला नाहीत, त्यामुळे तुम्ही बघितला असेल एक वेगळा फटका खेळायचा प्रयत्न होता, तो देखील अपयशी ठरेल। 22 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज। पुन्हा एकदा चेंडू बघतो आपण, आता मात्र तिथे धाव घेणार नाही, कारण या आधीच्या चेंडूवरती तो नमुना बघितलाय, खरं तर काय फेकी आहे तिथे, त्यामुळे इथे आता रिस्क घेतली जाणार नाही, निर्धावा चेंडू येईल। स्कोर कार्ड देखील थांबला गेलाय तो 21 या धावसंख्येवर, 3 गडी बाद, एक चांगला कम बॅक, खरं तर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, पहिलं षटक मागे ठरणार होतं, पहिल्या षटकात 15 आल्या, दुसऱ्या षटकात 6 धावा, तर या षटकात मात्र अजूनपर्यंत कुठली धाव नाही, तर एक धावपाच्या रूपात विकेट देखील आहे। कल्पेश माने करतायत कम बॅक, स्लो रन यावेळेस मात्र बॉटम मॅनचा वापर केला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, वा तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, पायाच्या साह्यानं मात्र चेंडू रोखण्यामध्ये यश मिळेल, परंतु 2 धावा या चेंडूती जरूर मिळणार आहेत। स्कोर कार्ड 2 धावाने जाईल पुढे, सागर शिंदे आपलं खातं उघडणार आहेत, तर संघाची धावसंख्या जात असताना पुढे बघतो आपण 23 धावा। चेअरमन साहेब सन्मान्य शिवराम सोपाना शेंडकर या ठिकाणी उपस्थित आहेत, मान्यवरांचं देखील आम्ही करतो मनपूर्वक स्वागत, राजमुद्रा चषक 2023 या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत असेल। कल्पेश यावेळेस फुल टॉस चेंडू, परंतु फुल टॉसचा तितकासा फायदा घेत आला नाही, झेल देखील सुटलाय। सागर शिंदेला मात्र इथे जीवता नाही, परंतु बघायचं या जीवदानाचा मात्र फायदा कितपत आपल्या संघासाठी घेऊ शकतील, कारण टेनिस क्रिकेटमध्ये दिलेली जीवदानं ही संघासाठी नेहमीच घातक ठरली आहेत, त्यामुळे इथे बघायचंय सागर शिंदेने जर या जीवनाचा फायदा घेतला नाही तर मात्र नवल असेल। एक धावील, धावफलक पुढे असेल, 24 धावा, षटक क्रमांक तिसरं सुरू आहे, थोडस शांतता जरूर आपण मैदानाच्या सभोवताली शांततेचं साम्राज्य पसरले गेले, परंतु या शांततेचा भंग करावा लागेल, चौकार षटकारांची आतिषबाजी बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत, परंतु त्यापासून कोसो दूर ठेवला असेल, कारण तितकाच भेदक मारा मैदानामध्ये आपण बघतो कल्पेश मानेचा चालू आहे। उपस्थित आलेत सन्मान्य शिवराम सोपाना शेंडकर या ठिकाणी उपस्थित आहेत, मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये स्थान बनवायचं आहे। डॉट चिडू सहित बघतो आपण इथे षटक क्रमांक 3 देखील मित्रांनो संपलं गेले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती असतील 24 धावा।
दादा या सामन्याचा सुरू आहे. यावेळेस देखील एक मिस टाइम फटका. सागर शिंदे खरतर तेवढी कामगिरी मात्र मोठी करू शकत. विजय पवार गोलंदाजी मार्क वर आहेत. पहिला चेंडू निर्धाव असेल. 17 चेंडू आणि विजयासाठी 35 धावा अजून आहे. यावेळेस मात्र कनेक्ट झालाय आणि देखील मोठा फटका. चेंडू सीमापार षटकार. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. सन्माननीय बाबू कंसे शिवश्री 8 सासवड यांचा उत्तुंग षटकार. आमचं बघतो आम्ही. सागर पाटील सर यांचं देखील आम्ही करतो स्वागत. आणि स्वागत केलं इथे षटकाराने. पहा एक चेंडू कनेक्ट होणं फार गरजेचं आहे आणि तो मात्र कनेक्शन इथे झालं. सागर शिंदेच्या बॅटमधून षटकाराला आणि धावफलक मात्र 6 धावांनी पुढे जाईल. 30 या धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचला असेल. 29 धावांची गरज. 16 चेंडू आणि 29 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न. लिडिंग एज घेईल परंतु फटका तेवढा कनेक्शन पाहायला मिळणार नाही. एक कम बॅक करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल डॉट स्वरूपाचा. 15 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. यावेळेस देखील चांगला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे येतोय परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होईल. इथे येतोय खणखणीत चौकार. अवीट गोडी आणि उत्तम चव म्हणजेच हॉटेल यस के दरबार सीमारेषा भेदून जातोय एक प्रतिम चौकार. हॉटेल यस के दरबार अँड फॅमिली रेस्टॉरंट यांचा सनसनीत चौकार. 4 धावांची धावफलक जाईल पुढे. 34 या धावसंख्येवर 14 चेंडू आणि 25 धावांची गरज. सामन्यात मात्र कमालीचा ट्विस्ट. परत एकदा उंच उठवलाय परंतु यावेळेस परतावा लागेल. तंबूच्या आश्रय द्यावा लागेल. विकेटचं पतन. सागर शिंदे होतील बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सन्माननीय कैलास शेंडकर सोमेश्वर इंडस्ट्रीज सासवड यांची बळीची टाळी. एक महत्वाच्या क्षणी इथे विकेट टिपण्याला यश मिळेल. 3 गडीबाद. 14 धक्का मात्र संघाला बसलाय आणि 4 गडीबाद धावफलकमध्ये असतील. 34 धावा. 25 धावांची गरज. इथून पुढे न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील मंगेश शिंदे. सामन्यात पुन्हा एकदा थोडासा ट्विस्ट अँड टर्न्स आपण बघत आहोत. विजय पवारनं कम बॅक करणारा चेंडू टाकला गेला. 10 धावा या षटकात आल्या जरूर परंतु एक महत्वाची विकेट सागर शिंदेच्या रूपात मिळाली असेल. 25 धावा हे मात्र विजयाचं समीकरण. शेवटचा चेंडू या षटकातला असेल. 13 चेंडू आणि 25 धावांची गरज. गोलंदाज विजय राऊंड विकेट तयार असेल आणि हा चेंडू देखील हाफ फॉल होता. पुढे सहसा खेळायचा प्रयत्न. संपर्क तिथे बघायला मिळणार नाही. मंगेश शिंदे निर्धाव चेंडूला सामोरत असताना षटक संपलं जाईल. 4th क्रमांकाचं 4 षटक संपली. धावफलकावरती 34 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. अजूनही सामना जिंकण्यासाठी कानिफनाथ क्रिकेट क्लब बोपगाव या संघाला आहे. सामन्यातील एक महत्वाचं षटक हाताळण्यासाठी आपण बघतो गोलंदाजी मार्क. व सचिन पवार यांना मात्र आमंत्रित केलं असेल. 12 चेंडूमध्ये 25 धावा. कानिफनाथ क्रिकेट क्लब बोपगाव या संघाला बनवायचे आहेत. परंतु बघायचं या सामन्यात या षटकात खरं तर धावा जर चुपल्या गेल्या तर बोपगाव संघ आघाडीवर तरी धावा रोखल्या गेल्या
तर दिवे संघ निश्चितपणे आज सामन्यावरती आपली पकड मिळवणार आहे. गोलंदाज सचिन पवार होतील तयार. पहिला चेंडू बॅटची कड घेतली, स्लिप कॉर्डर मध्ये क्षेत्ररक्षक तयार आहेत. सिंगल मात्र या चेंडूतून घेतली जाईल आणि एका धावेने मात्र धावपळ जाईल पुढे. असेल एका धावेने 35 धावा. धावल गोद विजय सा 24 धावी गरज. खरतर या एक पारितोषिक है निश्चितपण हा चेडूत अपन पारितोषिक घोषित करू. शिवराम सोपाना शेणकर वती जो संघ इतने प्रथम क्रमांक पारितोषिक पटकावेल 1000 रुपया पारितोषिक ऐडन हो. मांडरस देखी आभार. येस उंच पुरा फटका उंची मिळाली आणि लांबी देखील. इथे येतोय गगनभेदी षटकार. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. सन्माननीय बाबू कंसे शिवश्री आठ सासवड यांचा उत्तुंग षटकार. सामन्यातला अजूनही समीकरण बघतो आपण. या षटकाराबरोबर धावफलक जाऊन पोहोचलाय तो 41 धावा आणि विजयासाठी आता लक्ष असेल ते 18 धावांचं. 8 चेंडू आणि 18 धावा. 10 चेंडू माफ करा, 10 चेंडू आणि 18 धावांची गरज. 2 चेंडू मात्र या षटकात झाले, 7 धावा या षटकात. सचिन पवार करतो धावा रोखण्याचं काम करायचंय परंतु इथे षटकार खेचला गेलाय. शक्ती प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये मंगेश शिंदे द्वारा. ओहो यावेळेसचा चेडू मात्र खाली राहिला असेल. डॉट चेडू येईल आणि धावफलक स्थिर राहील. 41 या धावसंख्येवर 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. प्रत्येक चेडू देखील किमान 2 धावांची गरज इथे पुढे असेल परंतु बघायची ती कामगिरी मात्र कशा पद्धतीने केली जाईल. यावेळेचा चांगला फटका कव्हर मधून खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे दीप मध्ये, तोपर्यंत दुसरा धावायचा प्रयत्न जरूर केला जाईल. तिथे थोडासा मिसफील्ड आहे आणि त्याच संधीचा फायदा घेत असताना 1 से बढकर 2, 2 से बढकर 3, 3 धावा या चिडूरते आज. या 3 धावा निषेध अपलक मात्र जाऊन पोहोचतो डबल चौकात. 46 धावा. 59 धावांचा बाटला खायचा आहे, 15 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी इथून पुढे कानिफनाथ क्रिकेट क्लब बोपगाव या संघाला आहे. परंतु महिंद्रच्या आतमध्ये वाटतं थोडस जायबंदी खेळाडू झाले असतील. सकाळी आपण स्कोर कार्ड बघितला खरं तर आमचे गुणलेखक विशाल नानेकर सर आपण बघतो खरं तर इथे अप्रतिम यांचं स्कोरिंगचं काम सुरू आहे. आणि सकाळी त्यांनी मला दाखवलं होतं 2.2 षटकं झाली, 22 धावा, 2 गडी बाद होते आणि आता तो योग चुरून आलाय. 4.4 षटकं झाली, 4 गडी बाद, 44 धावा आहे. महिंद्राच्या आतमध्ये मात्र थोडासा विश्राम आहे, थोडं जायबंदी जरूर क्षेत्ररक्षक झाला असेल. 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 15 धावा. हॅलो, स्प्रे द्या.
मैदानामध्ये आपण बघतो मनोज ठगारे आणि मंगेश शिंदे हे दोन फलंदाज संघाच्या विजयासाठी इथे प्रयत्न करताना बघायला मिळतील. तर गोलंदाजी मार्कवर एक महत्त्वाचा षटक हाताळताना बघतो आपण सचिन पवार. या षटकात बघितलं तर 10 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केला, एक षटकार, एक तेरी धाव आणि एक सिंगल आहे. स्कोर कार्डवरती आपण नजर टाकली तर 46 धावा, 59 धावांचा पाठलाग असताना 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची गरज. गोलंदाज सचिन पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार, ओव्हर द विकेट ने तयार असतील. यावेळेसचा चेंडू मिस टाइम आणि तिथे मला वाटतं झेल झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेला. एक संधी मात्र मैदानाच्या आतमध्ये गमावली गेली असेल. सिंगल या चेंडू ते घेतला जाईल आणि स्कोर कार्ड मात्र एका धावेने जाईल पुढे. 45 धावा, शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 14 धावांची. सामना मात्र अजूनही हाय व्होल्टेज. सकाळच्या सत्रात बघितलं आपण याच संघानं 6 चेंडू मध्ये 6 धावा, त्यांना मात्र चेस झाल्या नव्हत्या, परंतु इथे ती कामगिरी काय होणार. 7 चेंडू 14 धावांची गरज. मंगेश शिंदे स्ट्रायकर इन लाईन. तर गोलंदाजी मार्कवर सचिन पवार, या षटकातील एक निर्णायक चेंडू गोलंदाजी मार्कवर तयार असेल. यावेळेचा चेंडू खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतील मिड विकेट झोन मधून. दुसऱ्या धावायचा प्रयत्न तिथे जरूर केला जाईल. पायचं इथे वेगवान धाव, थोडा स्ट्रगल आहे, परंतु तिथे 2 धावा यशस्वी पुन्हा केल्या जातील. 2 धावा आणि शेधाव फलक पुढे. स्कोर कार्डमध्ये असतील 47 धावा, शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. द मॅच इज नॉट ओव्हर इट, सामना मात्र अजूनही सुरू आहे. शिवप्रेमी 11 दिव्यकी दुसऱ्या बाजूने कानिपनाथ क्रिकेट क्लब गोपगाव. या दोन संघांपैकी कुठला संघ मात्र या स्पर्धेत कायम राहील, कुठल्या संघासाठी मात्र या स्पर्धेचे दरवाजे बंद होणार. अंतिम निर्णायक षटक आणि गोलंदाजी मार्कवर शिवप्रेमी 11 या संघाच्या वतीनं शेवटचा षटक टाकण्यासाठी. शेवटचा षटक, 6 चेंडू 12 धावा आणि डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बघतो आपण अविनाश कटके यांना आमंत्रित केले गेले. तर स्ट्राइक मध्ये बघतो आपण टायगर अभि जिंदा आहे. मनोज ढगारे ऑन स्ट्राइक. 6 चेंडू 12 धावांची गरज असताना पहिला चेंडू मात्र इथे मुख्य पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मिळेल अवांतर, एक्स्ट्राच्या रूपात एक धाव धाव फलका आहे. स्कोर कार्ड पुढे जातो 48 धावा कंपल्सरीचे स्विंग, त्यामुळे इथे या 11 धावा इथून पुढे मात्र बनवाव्या लागतील. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. मनोज ढगारेसाठी हा चेंडू, गोलंदाज अविनाश तयार.
यावेळेस का चांगला फटका खेळला गेलाय. दोन क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला गेला. दोन धावा या चेंडूची वसूल असतील. सामन्यात मात्र अजूनही रंगत आहे. दोन मिळते धावफलक जाईल पुढे 56 धावा. शेवटचा एक चेंडू, तीन धावांची गरज कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे या तीन धावा संघाला बनवायच लागतील. इथे एक घेऊन काम होणार नाही, दोन घेऊन काम होणार नाही, तीन धावा खेळावं लागतील. शेवटचा चेंडू, तीन धावांची गरज. शिवप्रेमी इलेवन दिवेकी त्यांच्या विरुद्ध आपण बघतो कानिपनाथ क्रिकेट क्लब भोपगाव. या दोन संघांपैकी कुठला संघ मात्र दाखवेल पुढच्या फेरीला, कुठल्या संघासाठी मात्र ही स्पर्धा संपणार आहे, कोण ठरणार नायक, कोण होणार खलनायक. मंगेश स्ट्रायकर वर तो गोलंदाजी मार्क वर अविनाश कटके. या सामन्यातील एक महत्वपूर्ण चेंडू, एक चेंडू, तीन धावांची गरज. यावेळी चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक तयार. एक धाव तर घेतली दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. फलंदाजी ते धावबाद. सामना इथे जिंकला गेलाय. शिवप्रेमी इलेवन दिवे संघ दाखवतील पुढच्या फेरीमध्ये. विजय संघाचं अभिनंदन. दिवे संघ मात्र दाखल झाले पुढच्या फेरीत. चला आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत.